नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला मुखवासासाठी बडीशोप दाखवणार आहे. ज्येष्ठमध घालून बडीशोप. ज्यांना गाणी गायची आवड आहे किंवा ज्यांना घसा अगदी आपला गोड ठेवायचा आहे त्यांच्यासाठी ही खास उपयोगी बडीशोप आहे. त्यांनी रोज खाल्ली की त्यांचा गळा अगदी गोड राहणार आहे किंवा गळा आपला खरखरत नाही. आणि ही एक आयुर्वेदिक आहे त्यामुळे आपल्याला ही बडीशोप करून खायची आहे. चला तर आपण मुखवासासाठी बडीशोप बघूया. मुखवासासाठी आपल्याला बडीशोप तयार करायची आहे किंवा ज्यांना गाणी गातात त्यांच्यासाठी गळा अगदी गोड राहायला पाहिजे म्हणून आपल्याला ही बडीशोप तयार करायची आहे. तर ही बडीशोप आता आपण मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर बारीक करायची आहे. जास्त बारीक करायची नाही आहे, जाडसर बारीक करायची आहे. पहा, ही बडीशोप मी जाडसर बारीक केलेली आहे. तुम्ही पाहू शकता जास्त जाड के बारीक करायची नाही आहे. ती आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे. आपल्याला सारख्या दाण्यांची खडीसाखर घ्यायची नाही, आपल्याला जी पत्री खडीसाखर असते ती घ्यायची आहे. आणि ती जाडसर कुटून घ्यायची आहे आणि ती आपल्याला अंदाजानुसार या बडीशोपमध्ये टाकायची आहे. ती कमी झाली तरी काही हरकत नाही आणि जास्त झाली तरी काही फरक पडत नाही. आणि आता ज्येष्ठमध पावडर, ही बाजारामध्ये रेडीमेड मिळते किंवा तुम्ही ज्येष्ठमधच्या काड्या आणून घरी बारीक पावडर तयार करू शकतात. ही टाकताना मात्र ही बडीशोप मी पाव किलो घेतलेली आहे. पाव किलो बडीशोपचा मी अंदाज दाखवते, प्रमाण दाखवते. त्यामध्ये पाव किलो बडीशोपला फक्त हा एक चमचा ज्येष्ठमध टाकायची आहे. जास्त टाकायची नाही आहे. जर तुम्हाला वाटलं की ज्येष्ठमध कमी झाली तर तुम्ही नंतर टाकू शकतात, पण जर जास्त झाली तर मात्र खाताना ठसका लागतो म्हणून आधी कमीच टाकायची आहे आणि नंतर तुम्ही टाकू शकतात. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. ज्यांना गाणं गायची आवड आहे त्यांच्यासाठी घसा अगदी मोकळा राहण्यासाठी ही बडीशोप अगदी उत्तम असते, कारण त्यामध्ये ज्येष्ठमध असतं. त्यामुळे ज्येष्ठमध हे घशासाठी खूप चांगलं असतं. थोडी खाऊन पाहिजे आहे, अगदी थोडी खाऊन पाहिजे आहे. जर तुम्हाला ठसका लागला तर समजायचं ही अगदी बडीशोप बरोबर झालेली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका.